हाय, कसे आहात सगळेजण? हॅलो, मला वाटतं सगळे छानच असतील. घरी असल्यामुळे सगळे कंटाळलेले आहेत, म्हणून घरीच राहा, काळजी घ्या स्वतःची, बिलकुल बाहेर येऊ नका. आम्हीही प्रयत्न करतो की बाहेर नाही जायचं, पण तुम्हाला आम्ही प्रॉमिस केल्याप्रमाणे आम्ही आज नवीन जागा दाखवणार आहोत. आणि खूप छान, खूप म्हणजे मस्त अशी जागा आहे, ज्याचं नाव आहे नवराला आयलँड, जी मनामापासून 20 किलोमीटर लांब आहे. तर तुम्ही लॉंग ड्राईव्हच्या हिशोबानेच विचार करून या आणि मस्त अशी छान अशी ड्राईव्ह करून फॅमिलीभर सोबत येऊ शकता. तर आपण राघवला हाय म्हणू शकतो. हाय राघव, हाय राघव. तर राघव हा माझा भाचा आहे, मस्ती करत होता की मला पुढे बसायचं आहे, तर म्हणून आम्ही त्याला 2 मिनटं घेतलं आणि मग परत मागे पाठवून दिलं आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त असा छान असा रोड 2 समुद्रांच्या मधून असा छान. आणि हा समुद्र किती सुंदर आहे, निळाशार असं थंडगार असं पाणी आहे. आणि आजूबाजूला पाहिलं ना तर बोटिंगसुद्धा आहे, ते फिशिंगसुद्धा केलं जातं. पण आम्ही फिशिंग नाही करणार आहोत, आम्ही छानपैकी या निसर्गाचा आस्वाद घ्यायला आज इथे आलेलो आहोत. आणि या इथे तुम्ही पाहू शकता एक फ्लेमिंगो बर्ड्स आलेले आहेत बाहेरून. ते बाहेरमध्ये असे फ्लेमिंगो बर्ड्स येतात बाहेरून, तर आम्ही आणखीन आत 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 आतमध्ये जाणार आहोत एक्सप्लोअर करायला. आणि इकडे बघू शकता असं वाळवंट प्लस समुद्र, हे कॉम्बिनेशन एवढं सुंदर दिसतं ना, असं वाटतं एंडच नाही आहे कुठे, पूर्ण आकाश असं धरतीला पूर्णपणे मिळालेलं आहे. हाय, आपण फायनली पोहोचलेलो आहोत या ठिकाणी. तुम्ही बघू शकता की इथे आजूबाजूला काहीच नाही आहे, शांत एकदम. समोर पाणी आहे, समोर जुफेअर दिसतं इथून, आणि कोणीही नाही आहे. तर शांत आपण बसून मस्तपैकी हवेचा आस्वाद घेऊ शकतो. बघायला गेलं तर इथे ही संध्याकाळी येणारी जागा पण आहे, पण असं काही रश नाही आहे, छान आहे. तुम्ही फिशिंग करत असाल तर आरामात बसा इथे आणि फिशिंग करू शकतात. दगडं थोडेसे सांभाळून, पाय घसरतो इकडे, तर शेवाळ असल्यामुळे थोडंसं काळजी घ्या स्वतःची, लहान मुलांना पुढे आणू नका. तर तुम्ही जाऊ शकता, सनसेटसाठी प्लॅन करा, खूप मस्त अशी जागा आहे. तर आरामात बसा, सनसेट एन्जॉय करा, मस्त रिलॅक्स होऊन एक छानपैकी आपलं जेवण वगैरे घेऊन या, जेवण करा इथे बसून. तर तुम्ही आमचा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा, एक्सप्लोर विथ श्यामा अँड VKD.